थोड्याच वेळेमध्ये सरकारचा फैसला होणार आहे। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी, उद्धव ठाकरे राजीनामा देणार का अशी चर्चा सुरू झालेली आहे। मंत्रिमंडळाची बैठक सुरू झालेली आहे आणि याच कॅबिनेट मध्ये या सरकारचा फैसला होणार आहे। उद्धव ठाकरे राजीनामा देणार का अशी चर्चा सुरू झालेली आहे। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी, कॅबिनेटला सुरुवात झाली आहे। अडीच वर्षांमध्ये राज्यात सत्ता पालट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत। मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली आणि याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या महाविकास आघाडी सरकारचा फैसला होणार आहे। त्यामुळे नेमक्या घडामोडी काय घडतात या कॅबिनेटमध्ये हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। अधिक माहिती घेऊयात, रामनाथ दवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रामनाथ, मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली आहे, ही बैठक कदाचित शेवटची असू शकते असंही वाटतंय। अर्थात संदीप, आपण पाहतो की एकीकडे कुठेतरी सरकार अस्थिर होत आहे का असं चित्र पाहायला मिळत आहे। ज्या पद्धतीनं शिवसेनेचा एक गट फुटलाय आणि त्यानंतर कुठेतरी संख्याबळ जुळवणुकीसाठी जो आहे हा प्रयत्न सेनेकडून देखील केला जातोय, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे जे पक्ष आहेत, मित्र पक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या देखील एकीकडे बैठकांचं सत्र सुरू आहे, तर दुसरीकडे आपण पाहतोय की मंत्रिमंडळाची बैठक आता मंत्रालयात सुरू झालेली आहे। अर्थातच मंत्रालय जे सरकार आहे हे बरखास्ती संदर्भातला प्रस्ताव जो आहे हा या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जातोय का, याविषयीची चर्चा जी आहे याच मंत्रिमंडळ बैठकीच्या सभागृहाबाहेर जी आहे ती होण्यास सुरुवात झालेली आहे। आपण पाहतो उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्नमंत्री दाखल झालेले आहेत, तर मुख्यमंत्री स्वतः ऑनलाईन या बैठकीमध्ये उपस्थित असल्याची माहिती मिळते। थोड्याच वेळात चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे, तर दुसरीकडे आपण पाहतोय की शरद पवार हे वायपी सेंटरला बसून इथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इकडे बैठक घेत आहेत। थोड्याच वेळात माहिती मिळते की कमलनाथ देखील काँग्रेसचे जे नेते आहेत ते शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। मात्र कुठेतरी शिवसेना जी फुटलेली शिवसेना आहे त्याची जुळवणूक होऊ शकते का किंवा होईल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सेना जी आहे ही प्रयत्न करताना पाहायला मिळते। एकनाथ शिंदे जे आपला एक गट घेऊन जे आहेत हे महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले आहेत, अशा मध्ये त्यांची समजूत घालण्यात किंवा त्यांनी ज्या अतिशक्ती ठेवलेल्या आहेत त्यांच्या संदर्भात खास करून उद्धव ठाकरे जे आहेत काय भूमिका घेतात याकडे देखील लक्ष असणार आहे। अर्थातच आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावरती सविस्तर चर्चा होईल। मुख्यमंत्री ऑनलाईन जर असले तरी त्याविषयी त्यांची याबाबत त्यांना विचारणा देखील केली जाईल, कारण आपण पाहतोय काल जे 17 आमदार वर्षा बंगल्यावरती होते त्यांची मंडणी करत असताना मुख्यमंत्री स्वतः म्हणाले की जे एकनाथ शिंदे आहेत हे शिवसैनिक आहेत आणि त्यांची मनधरणी करण्यात यश येईल, ते येतील, तुम्ही विश्वास ठेवा, अशा पद्धतीचा एक विश्वास जो आहे हा मुख्यमंत्र्यांनी आमदारांसोबत व्यक्त केला होता। तर दुसरीकडे आपण पाहतोय की मात्र त्याच आमदारांवरती वॉच ठेवण्याचं काम देखील सेनेकडून केलं गेलं। मुंबईतील एका हॉटेलमध्ये या 17 आमदारांना ठेवण्यात आलं, मात्र 55 जे संख्याबळ आहे शिवसेनेचं ते आता कुठेतरी कमी होताना पाहायला मिळत आहे, कारण जवळपास 38 आमदार एकनाथ शिंदे यांना पकडून सोबत असल्याचं बोललं जातं आणि त्यामुळे कुठेतरी गटनेते पदावरना एकनाथ शिंदे यांना हटवल्यानंतर आता गटनेते पदावरती जर एकनाथ शिंदेंनी आक्षेप घेतला बहुमत सिद्ध झालं नाही तर सरकार पूर्णपणे कोसळेल, अशा पद्धतीचं सध्याचं प्राथमिक चित्र जे आहे ते पाहायला मिळतं आणि त्याच दृष्टिकोनातून हे महाविकास आघाडीचं सरकार टिकवण्यासाठी तीनही पक्ष आता आपण पाहतोय इकडे बैठकांचं सत्र घेतोय। मात्र ज्या अटीशर्ती आहेत एकनाथ शिंदेंनी दिलेल्या की त्या संदर्भात काही मध्यान्ह निघतो का सुवर्ण मध्य निघतो का याकडे देखील सगळ्यांचंच लक्ष असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून जे वैशिष्ट्यांच्या एकीकडे बैठक होतात तर दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक होते त्या बैठकीमध्ये देखील सविस्तर चर्चा होणं अपेक्षित आहे। अगदी रामनाथ, या कॅबिनेट बैठकीनंतर उद्धव ठाकरे राजीनामा देण्याची कितपत शक्यता आहे? एक बातमी येते की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कॅबिनेटच्या बैठकीनंतर राजीनामा देतील, त्याचं कारणही तितकंच आहे, कारण आपण पाहतोय की शिवसेनेचं जे संख्याबळ आहे 55 संख्याबळ होतं ते आता केवळ 17 वरती आलंय अशा पद्धतीची माहिती आहे। 17 आमदार या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत, तर बाकीचे उर्वरित आमदार जे आहेत हे एकनाथ शिंदे यांचा एक गट तयार करून राहिलेले आहेत, त्यामुळे कुठेतरी सरकार तर अस्थिर होईलच, मात्र त्याची संपूर्ण जबाबदारी ही शिवसेनेवरती जाणार आहे। महाविकास आघाडी सरकार पत्रे आपण पाहिलं की राज्यसभेची निवडणूक झाली, विधान परिषदेची निवडणूक झाली याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीला देखील फटका बसल्याचं पाहायला मिळालं, मोठ्या प्रमाणात आमदार फुटल्याचं चित्र पाहायला मिळालं, तर दुसरीकडे भाजपाचं संख्याबळ एकीकडे वाढताना पाहायला मिळालं। यामध्ये जर संपूर्ण आपण पाहिलं सुरुवातीला राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये जे संख्याबळ कमी पडलं शिवसेनेचा खासदारांना पराभव व्हायला लागलं उमेदवारीसाठी, अशा मध्ये कुठेतरी शिवसेनाच याला कारणीभूत होती का अशा पद्धतीची चर्चा एकीकडे रंगत होती, तर दुसरीकडे आपण पाहतोय विधान परिषदेची जी निवडणूक झाली या विधान परिषदेच्या निवडणुकीत
निकालानंतर एकनाथ शिंदे हे आपला गट घेऊन महाराष्ट्र बाहेर गेले, त्यानंतर संपूर्णपणे शिवसेनेच्या एका गटामुळे या ठिकाणी विधान परिषदेमध्ये पराभव झाला हे चित्र जे आहे ते स्पष्ट होताना पाहायला मिळते, आणि त्यामुळे त्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्री अगदी रामदार, त्यामुळे या कॅबिनेट बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, नेमकं काय होतंय बघावं लागणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर बघूया पुढची एक ब्रेकिंग बातमी. उद्धव ठाकरेंचा राजीनामा कुठल्याही क्षणी येण्याची शक्यता आहे. आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी राऊतांच्या ट्विटचा इतकाच अर्थ निघतोय की उद्धव ठाकरे राजीनामा देतील, महाविकास आघाडीला हवं म्हणून राष्ट्रपती राजवट लागणार नाही, भाजप आणि शिंदे गटाला राज्यपाल निमंत्रण देऊ शकतात, त्यामुळे उद्धव ठाकरे राजीनामा कुठल्याही क्षणी देतील. आताची कॅबिनेट झाल्यानंतर उद्धव ठाकरे राजीनामा देण्याची शक्यता आहे, त्यामुळे महाविकास आघाडीकडे आता सध्या तरी संख्याबळ नाही आहे, कारण एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीमधल्या शिवसेनेचे जवळपास 40 आमदार फोडलेले आहेत, अजूनही आमदारांचा पाठिंबा मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा राजीनामा दिल्यानंतर सरकार बरखास्त होईल, राज्यपाल भाजपला निमंत्रण देऊ शकतात सत्ता स्थापनेसाठी, आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा या राज्याचे मुख्यमंत्री होतील. 2.5 वर्षानंतर पुन्हा ते मुख्यमंत्री होतील, आणि त्यामुळे नेमक्या या कॅबिनेटमध्ये काय काय घडामोडी होतात, या कॅबिनेटला महत्त्वाचे सगळे मंत्री उपस्थित आहेत, एक त्याचबरोबर उद्धव ठाकरे सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित असल्याचं कळत आहे. यानंतर बघूया पुढची एक ब्रेकिंग बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कमलनाथ यांच्यामध्ये बैठकीला सुरुवात झालेली आहे. आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी YB सेंटरमध्ये बैठकीला सुरुवात झालेली आहे. कमलनाथ आणि शरद पवारांमध्ये राज्यात ज्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे त्या संदर्भात बैठकीला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या YB चव्हाण सेंटरमध्ये या बैठकीला सुरुवात झालेली आहे. दोन्ही दिग्गज नेते आहेत, त्यांच्यामध्ये चर्चा झाली आहे. एकीकडे महाविकास आघाडी सरकार आता गॅसवर आहे, कोणत्याही क्षणी सरकार पडू शकतं, मुख्यमंत्री राजीनामा देऊ शकतात, तर दुसरीकडे भाजप सरकार स्थापन करू शकतो. मुंबईत आल्याबरोबर कमलनाथ यांनी भाजपवर सडकून टीका केलेली आहे. हे सौदेबाजी करणारे भाजपचे लोक आहेत, त्यामुळे अशा प्रकारे लोकांना ब्लॅकमेल करून सौदा केला जातोय आणि सर लोकांना आपल्या बाजूने वळवलं जात आहे, अशा प्रकारचा गंभीर आरोप त्यांनी केला. झारखंड असेल, मध्य प्रदेश असेल, अशा ठिकाणी सुद्धा हेच प्रयोग झालेले आहेत असा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे. त्यामुळे नेमकं काय होतंय, त्याचबरोबर 41 आमदार काँग्रेसचे मुंबईमध्ये आहेत, बाकीचे आमदार मुंबईमध्ये येण्याच्या मार्गावर आहेत असं सुद्धा कमलनाथ यांनी सांगितलं. आमचा आमदार कोणत्याही परिस्थितीत फुटणार नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. थेट जाऊयात माधव सावरगावी, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. माधव, कमलनाथ आणि शरद पवारांमध्ये बैठकीला सुरुवात झाली आहे. संदीप, कमलनाथ हे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल झालेले आहेत आणि ते आता शरद पवार यांच्याशी यांच्यासोबत ते बैठकीला उपस्थित झालेले आहेत. बैठक सुरू झालेली आहे कारण काही 1.5-2 तासापासून यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरुवातच्या कॅबिनेट मिनिस्टर आणि मिनिस्टरची एक बैठक झाली होती, त्यानंतर सगळ्या महाराष्ट्रातल्या आमदारांची बैठक सुरू होती आणि ती बैठक झाल्यानंतर आता कमलनाथ आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा सुरू झालेली आहे. या चर्चेला जाण्याअगोदरच्या बैठकीला जाण्याअगोदरच कमलनाथ यांनी सरकार राज्यातलं सरकार स्थिर आहे, मी मुख्यमंत्र्यांशी बोललो, कुठलाही बरखास्तीचा विषय नाही असं ते जरी म्हणत असले तर हे सगळे मुद्दे घेऊन ते आता शरद पवार यांच्याशी चर्चा करताना दिसत आहेत. आता नेमकं चर्चेनंतर काय पुढे येतं, काय बोलतील ते पाहावं लागणार आहे. मात्र राज्यातली ही जी स्थिर अस्थिर स्थिती आहे या स्थितीवर चौफेर चर्चा होणार, कारण 2019 ज्या सरकारची स्थापना करण्यात आलेली होती, महाविकास आघाडी जन्माला घातली होती, त्याचा सगळ्यात मोठा रोल हे शरद पवार यांचा होता आणि शरद पवारांमुळं राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली होती. त्या अनुषंगानं आता नेमकं काय करायचं, आपत्कालीन स्थितीमध्ये कशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसची भूमिका असेल, शिवसेनेच्या या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते या सगळ्यावर आता पाहावं लागणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन्ही नेते ज्यावेळेस चर्चा करतील त्यावेळेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून सगळेच नेते सांगतायत की आम्ही आमचे सगळे आमदार कोणी नाराज नाहीत, आम्ही स्थिर आहोत, आमचं सरकार स्थिर आहे. मात्र नेमकं काहीतरी जे मधून सुरू आहे त्यावर प्रत्यक्ष चर्चा होईल आणि चर्चेनंतर काय पुढे येतं ते पाहावं लागेल. संदीप, अगदी माधव, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधल्या बड्या नेत्यांची बैठक सुरू होत असली तरी सुद्धा काँग्रेसमधले अनेक आमदार हे भाजपच्या संपर्कात आहेत आणि भाजपमध्ये जाण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते आहे. दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरू आहे.
बरोबर आहे। महाराष्ट्रामध्ये आता गेल्या काही तासांपासून ही चर्चा आता जोर धरू लागलेली आहे, कारण काँग्रेस मधला एक गट नाराज आहे आणि नाराज गट असला तो भाजपबरोबर जाऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे, आणि त्याच अनुषंगानं आता खलबत सुरू झालेत। कारण काँग्रेसचे नेते किती जरी काही सांगितलं असले तरी त्यांच्या एकूण आमदारांपैकी काही जणांच्या काही आमदारांच्या मनामध्ये खदखद आहे। त्याचबरोबर गेल्या जसे शिवसेनेचे आमदार बंडखोर झालेले आहेत, त्यांची जी भूमिका होती की आमच्या मतदारसंघातली कामं झालेली नव्हती, ते प्रत्यक्ष काँग्रेसच्या आमदारांनी गेल्या वर्षभरामध्ये बोलून दाखवलं होतं आणि ते समोर आलं होतं, आणि त्या अनुषंगानं आता ही एक संधी आहे। शिवसेनेत सत्तेत असताना, मुख्यमंत्री असताना शिवसेनेचे आमदार जर नाराज होत असतील त्यांच्या मतदारसंघातील कामाच्या संदर्भात, तर ते बोलत असतील तर आम्ही का बोलू नये अशी एक भूमिका आता त्यांची आहे, आणि ते हळूहळू बोलायला लागतील। पण एक आपल्याला जरी सूत्रांनी माहिती दिली आहे की काँग्रेसचा गट नक्कीच नाराज आहे आणि तो भाजपसाठी भाजपबरोबर जाण्यासाठी इच्छुक आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ताची जी सगळी चित्र दिसतंय महाराष्ट्रातल्या राजकारणातलं ते म्हणजे भाजप सोबत सत्ता स्थापन होते की काय, यावरच्या सगळ्या कलवतांना चर्चेला सुरुवात झालेली आहे, त्याची गणित मांडायला सुरुवात झाली। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता सुरुवातीला जे राज्यातलं सरकार आहे ते सरकार बरखास्त होणार या दृष्टीनं आता एक एक पाऊल टाकताना दिसत असताना आता या बैठकींना जोर धरू लागला आहे। एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या मंत्र्यांची त्याचबरोबर आमदारांची बैठक झाल्यानंतर त्यांची मतं जाणून घेतल्यानंतर शरद पवार आता हे थेट कमलनाथ यांच्याशी बोलतायत, त्यांच्याबरोबर चर्चा होते आणि चर्चेनंतर त्यामुळे माधव नेमकं बघावं लागणार आहे आता कमलनाथ आणि शरद पवार यांच्या बैठकीनंतर कोणता निर्णय महाविकास आघाडीमधले हे दोन मित्रपक्ष घेत आहेत ते बघावं लागणार।